खाद्यतेलाचा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ब्रँडच्या बनावट खाद्यतेलाचे डबे तयार करून त्याची सर्रास विक्री सुरू होती. हा प्रकार अधिकृत कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीचे पथक यवतमाळात दाखल झाले. त्यांनी 4 दिवस मुख्य बाजारपेठेसह शहराच्या विविध भागात सर्च केला, त्यानंतर धाडसत्र राबवले. यामध्ये बनावट तेलाचे डबे जप्त करण्याची कारवाई सुरू झाली. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ब्रँडच्या नावाने बनावट तेलाचे डबे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेत हात वर केले आहेत. आम्ही ठोक विक्रेत्यांकडून तेलाचे डबे आणले आहे, हुबेहूब ब्रँडसारखे दिसतात, यातील फरक ओळखू शकत नाही असे सांगितले. या प्रकरणात तेल जप्त करून विक्रेत्यांविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 जुलै म्हणजे आज सकाळी 3 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये फॉर्च्यून कंपनी जी आहे, जी खाद्यतेल विकत असते, हे बनावट खाद्यतेल असण्याची तक्रार फॉर्च्यून कंपनीचे सिनियर इन्व्हेस्टिगेटर श्री अनुप संभाजी कोलप यांनी पोलिसांना दिली. आणि अधिक तपास केले असता याच्यामध्ये साधारण 1,93,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि 4 लोकांना याच्यामध्ये आरोपीसुद्धा बनवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये भारतीय न्यायसंहिता 318(4) आणि भारतीय न्यायसंहिता 3(5) तसेच कॉपीराईट ॲक्टचे कलम 63 आणि 65 यान्वये गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचा अधिक तपास सुरू आहे. आरोपींना आम्ही सध्या नोटीसवर सोडलेला आहे आणि हे जे ऑइल आहे हे या कंपनीकडे त्याचबरोबर फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे. नेमकं हे कुठल्या प्रकारचं ऑइल आहे आणि कशा पद्धतीने बनवलं आणि नेमकं हे ऑइलची पॅकेजिंग जी आहे, डुप्लिकेट पॅकेजिंग कुठे झाली आणि कोणी सप्लाय केलं यावर अधिक तपास इथं सुरू आहे. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट.